हरि ओम। परम पूज्य गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी वंदन। आज गुरुवार आणि तृतीया चैत्र शुद्ध पंचांग तुम्ही वाचलेला असेलच, त्याच्यामुळे त्याच्यापैकी जे शक्य होईल ते करायचं आहे। काहीच नाही नसल होत तर सध्या शांत बसण्याची वेळ आहे। चैत्र नवरात्रामध्ये भगवंतानं आपल्याला ही एक खूप मोठी संधी दिलेली आहे की शांत बसा आणि त्या भगवतीचं किंवा गुरुदेवांच्या गुरुमंत्राचं चिंतन करा, जप करा। वेळ अमूल्य आहे आणि संधीसुद्धा मिळालेली आहे, तर समय व्यर्थ न गवाया जाय। घरातली कामं करता करता सुद्धा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे किंवा तुमचा गुरुमंत्र तुम्ही म्हणू शकता। तर असो खूप चांगले चांगले मेसेज येतात, एकदा खाणं, तीनदा खाणं, चारदा भांडे घासणं, ते तर नक्की आहेच आपल्या सगळ्यांच्या मागे लागलेलं। पण तरीसुद्धा खूप वेळ असतो, दिवस खूप मोठा आहे आणि जर खरोखर सगळ्यांना सुट्ट्या असतील आणि सगळे घरात असतील तर खूप छानपैकी मस्त सगळ्यांनी मिळून भजन करा, चिंतन करा, कीर्तन करा आणि आलेल्या परिस्थितीला घरातच राहून सामोरं जा, पण सकारात्मक पद्धतीनं। खूप चांगले चांगले मेसेज आलेले आहेत आपल्या ग्रुपला, ते सगळे वाचा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा। आजच्या सत्संगाला सुरुवात करू, वेळ खूप कमी आहे। हरि ओम, हरि भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवा। वासुदेवा गुरुदेवा आत्मदेवा, ओम नमो भगवते वासुदेवा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्यादि एतवे, तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः, वयं नमः। सच्चिदानंद स्वरूप असणारा माझा परमात्मा तोच श्री गुरु होऊन आपल्या समोर आला, त्या परमात्मा स्वरूपाला कोटी कोटी वंदन। पा, काही माणसं दिसायला अतिशय
साधे असतात पण ते खूप मोठी गोष्ट आपल्याला शिकवून जातात. आणि त्याचीच मला आठवण झाली. प्रकर्षानं होते कालपासून, जेव्हापासून मी पाहिलं ती गोष्ट तेव्हापासून. एक छोटासा व्हिडिओ मी काल बघितला एका गुरुभक्ताचा. गुरु त्यांचे दुसरे आहेत, पण गुरु कोणतेही जरी असले तरी आपल्या गुरुविषयी आपल्या मनामध्ये असणारी श्रद्धा ही कशी असावी. तर त्यांचं वय 85 वर्ष आहे आणि ते त्यांच्या गुरुच्या त्या आश्रमामध्ये त्या मंदिरामध्ये अखंड सेवा देतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुरूंचा सहवास त्यांना लाभलेला आहे त्यांच्या लहानपणी. आणि त्यांची मुलाखत घेत असताना त्या मुलाखतकारानं विचारलं की तुम्ही लहानपणी त्यांना त्यांच्या गुरूंना तुम्ही पाहिलेलं होतं आणि तर तुम्हाला सेवा करताना या ठिकाणी काय वाटतं त्यांच्याबद्दल. म्हटले काय नाही. त्यांनी मला सांगितलं की तू सेवा कर, दुसऱ्यांना सांग, ऐकलं ठीक आहे, नाही ऐकलं मी पाहून घेईन तुझा, त्याच्याशी काही संबंध नाही. आणि त्यांनी सांगितलं की खरं म्हणजे गुरु हे कोणाला कळलेच नाही. ते जर कळले असते अहो पा माणूस इतका अडाणी अशिक्षित माणूस. त्यानं म्हटलं ते कळलेच नाही. आणि ते जर कळले असते तर आपण त्यांच्या पाठीमागं लागलो नसतो. कारण जर विचार करायला गेलो तर आपणसुद्धा तेच आहोत. आपणच आहोत ते, असं जोरात म्हटलं त्यांनी की आपणच ते आहोत. इतका शॉक बसला मला की या माणसाला कळलं की आपणच ते आहोत. त्यांना कुठं इकडं तिकडं शोधायची गरज नाही, त्यांना कुठं पाहायला जायची गरज नाही. आणि लगेच मला आठवण आली त्यावेळेस गोपींची की गोपींनासुद्धा कळलं होतं की आम्हीच कृष्ण आहोत, कृष्ण आणि आम्ही दोन नाहीत. तसं आपल्या सगळ्यांनाही कळावं की आपणच गुरु आहोत, गुरु आणि आपण दोन नाहीत. आपलं आत्मस्वरूप म्हणजे ते गुरुतत्व आहे, ते कृष्ण तत्व आहे, ते राम तत्व आहे, ते देवी तत्व आहे. आणि ते तत्वच आपल्याला जसं चालवतं तसं आपण चालत आहोत ही गोष्ट जर आपल्याला कळली तर इदम तीर्थम इदर्म तीर्थम भ्राम्यते तमसा जना आत्मतीर्थम न जानामी अन्य तीर्थम करोति किम. मग त्यांना जशी ही गोष्ट कळली, आपण सगळे हे ते इकडचं तिकडचं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, फक्त जाणून घेत नाही आपण स्वतःला. आणि ते जाणून घेण्यासाठी हे 9 दिवस किंवा हे 15 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. खूप गुरुदेवांचे इतके चांगले चांगले ऑडिओ येतात आपल्या ग्रुपला, इतके चांगले चांगले व्हिडिओ येतात, इतके चांगलं चांगलं ध्यान येतं. 40 मिनिटाचं मला वाटतं आज सत्संग 40 किंवा 48 मिनिटाचा मी पाठवलेला आहे. एक सहज ध्यानाचंसुद्धा कोणीतरी पाठवलेलं आहे किंवा दुसऱ्या ग्रुपवर असेल मला माहिती नाही, परंतु ते लावा. आणि त्याच्यामध्ये रममान जर झालो तर या बाह्य वातावरणाचा, त्याच्याविषयी गोष्टी ऐकू नका, त्याच्याविषयी काही पाहूही नका. आणि त्याच्यातून याच्यातून शक्ती मिळेल जर वेळ आली तर सामोरं जाण्याची. तर असो आपण आपल्या आजच्या सत्संगाला सुरुवात करू. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वानेवम ज्ञात्वा विमोक्षसे. खरंच तुमच्या निमित्तानं तुम्ही सगळे पुण्यवान आहात, माझी वाणी पवित्र होते आहे. गीतेचा श्लोकाचं उच्चारण करून आणि तुमच्यामुळं माझ्या ज्ञानाला उजाळा मिळतो आहे, असे पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीतून सांगितले गेले आहेत. आपण यज्ञ पाहिला आणि मागच्या वेळेस हे पाहिलं की यज्ञ नाही केला तर काय होईल, तर मनुष्य सुद्धा होण्याच्या तू लायकीचा राहणार नाहीस. तर पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीतून सांगितले गेले आहेत व ब्रह्ममुखातून त्याचा विस्तार झालेला आहे. परब्रह्माच्या प्राप्तीनंतर महापुरुषांचे शरीराला स्वतः पा हे कोण सांगितलं आपल्याला, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
वेदवाणीतून वेद जर तुम्ही वाचले ना काही समजणार नाही. मी आणून वाचले होते, एक अक्षरही माझ्या डोक्यात घुसलं नाही. आणि अशा मोठ्या मोठ्या गोष्टी मला अजिबात समजत नाहीत. मला जे वेदावर भाष्य करतात ना त्यांचा एक शब्दही मला कळत नाही. परंतु तेच गोष्ट जेव्हा गुरुदेव सांगतात ना तेव्हा इतक्या सहज सुलभ सोप्या रीतीनं कळते की असं वाटतं की आता त्यांनी तिकडं जे सांगितलं आणि तेच इथं सांगितलं. का? कारण की गुरूंच्या मुखातून ते वेदच बोलत असतात. ते ब्रह्म प्रत्यक्षात त्या वेदाच्या वाक्याचा अर्थ उकल करून सांगत असतो. ते कसं? लगेच पुढच्या वाक्यामध्ये समजावून सांगतात की गुरुदेवांच्या मुखातून प्रत्यक्ष ब्रह्म बोलत असते व ब्रह्म मुखातून असे वेदवाणीतून अनेक यज्ञ सांगितले. त्याचा मुखार आपण म्हणतो ना की वेद कोणाच्या मुखातून प्रकट झाले तर ब्रह्मदेवाच्या ब्रह्माच्या मुखातून. परंतु या ठिकाणी तसा अर्थ न घेता एखाद्या संत महापुरुषाला त्या परब्रह्माची जर प्राप्ती झालेली असेल तर त्या परब्रह्माच्या प्राप्तीनंतर महापुरुषांच्या शरीराला त्यांचं शरीर ते स्वतः धारण करत नाहीत तर ते परब्रह्म त्यांच्या शरीराला धारण करत असते. आणि म्हणून वाणी पावन हितकारी हे लगती हमको अति प्यारी हे अशा ब्रह्ममुखातून निघालेल्या वाणीला पा. आपण मोबाईलवर अनेक पोस्ट वाचतो, काही चांगल्या चांगल्या लोकांच्या असतात जे कोणत्या तरी गुरुला शरण गेलेले असतात आणि तरी पण जेव्हा नकारात्मक भावना त्यांच्या मुखातून बाहेर पडतात तेव्हा आपण म्हणतो असं का? त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की त्यांनी आत्म म्हणजे ते सत्संग ऐकत नाहीत. लोक सत्संग जेव्हा ऐकतो आपण त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी आपल्यातून निघून जातात. आणि म्हणून गुरुदेवांची सांगितलेली प्रत्येक गोष्ट जी आहे ती परब्रह्मानं सांगितलेली गोष्ट आहे एवढं निश्चित आहे. अनेक म्हणजे आज तर खूप चांगले चांगले सत्संग पाठवलेले आहेत ग्रुपवर. त्याचं चिंतन करा, त्याचं मनन करा आणि ते ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की खरंच काय आहेत म्हणजे गुरुदेव किंवा आपण काय ऐकतो व आपल्या जीवनाच्या हे सगळं बाहेर जे चाललेलं आहे ना मग तेव्हा आपल्याला हे सगळं शून्य वाटेल. आणि त्याच्यामध्ये यदा कदाचित आपण त्याच्या प्रभावामध्ये आलो किंवा त्याच्यात आलो जरी तर निश्चितच कुठून ना कुठून गुरुदेव आपलं रक्षण करत असतात. तर अशा प्रकारे ब्रह्मशी एकरूप झालेल्या या महापुरुषांची बुद्धी यंत्रवत बनत असते. त्यांच्याद्वारे म्हणजे यंत्रवत म्हणजे त्यांच्याद्वारे ब्रह्म बोलत असतं, ते स्वतः काही बोलत नसतात. त्यावेळेस हे जे त्या परमात्म्याला प्राप्त केलेले महापुरुष असतात ही त्यांची वाणीच नसते, ती परावाणी असते, ती ज्या त्या परब्रह्माला स्पर्श करून आलेली असते. आणि त्यांना हेही माहीत नसतं की आपण काय बोलत आहोत. ते ठरवून बोलत नाहीत, वाचून बोलत नाहीत किंवा एखादा ग्रंथ एखादा पुस्तक समोर ठेवून बोलत नाहीत. ती त्यांची ती उपजत वाणी असते आणि म्हणून त्यांच्या वाणीमधूनच त्या यज्ञा त्यांच्याद्वारे ब्रह्म बोलत असते. त्यांच्या त्या वाणीतून त्या यज्ञाचा ब्रह्मचा विस्तार होतो. हे सर्व कर्म तू कर्मज्ञान विद्धी म्हणजे कर्मापासून उत्पन्न झालेले आहे. आता आपण जे कर्म करतो यज्ञ करतो ते कर्मापासूनच उत्पन्न झालेले आहे ते जाणून घे. भगवान श्रीकृष्णांनी यापूर्वी सांगितले आहे की कर्म यज्ञ कर्म समुद्भव म्हणजे अशा प्रकारच्या कर्माने यज्ञाने संपादन झालेले जे यज्ञ आपण करतो. कर्म म्हणजे कोणचं की हे सोहम श्वासोश्वासाचा यज्ञ इथं इतकंच घ्यायचं आहे फक्त. बाकी दुसरा यज्ञ इथं कोणताही अभिप्रेत नाही आणि तो घ्यायचाही नाही. तर त्या यज्ञामुळं तुमचं पाप नष्ट आता कसं नष्ट होतं ते बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे त्याच्यामुळं तो विषय आपण पाहणार नाही. की तेच यज्ञाला यथार्थपणे जाणतात ज्यांचं पाप नष्ट झालेलं आहे. हे अर्जुना तू या विमोक्षसे या संसार बंधनापासून जर तू असं केलंस तर तू या संसार बंधनापासून मुक्त होशील. काल तुम्ही मी एक पोस्ट टाकली होती की जप करताना लक्ष लागत नाही, त्याच्यात त्यांनी हेच सांगितलं की तुम्ही शांत झालात म्हणजे तुमची ती शेवटची स्टेप आहे. की जप करता असताना तुमचं लक्ष जर इकडं तिकडं गेलं नाही आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर जपामध्ये स्थित झाले तर असं समजायचं की ती शेवटची जी
स्थिती आहे ती तुम्हाला प्राप्त झालेली आहे, म्हणजेच तुम्ही संसार बंधनातून मुक्त झालेले आहात, किंवा कोणतंही पापकर्म तुमचं बाकी राहिलेलं नाही. म्हणजे हे अर्जुना, जर तू असं झालंस तर या संसार बंधनातून, म्हणजे संसार म्हणजे काय तर शरीराच्या सर्व बंधनापासून तू मुक्त होशील. या शरीराचे जे बंधन आहेत त्या संपूर्ण बंधनापासून तू मुक्त होशील. येथे भगवान श्रीकृष्णांनी कर्म म्हणजे काय ते स्पष्ट केले आहे की यज्ञाची पूर्ती ज्या विधीनी कृतीनी क्रियांनी होते ती कृती क्रिया कर. कोणचं कर्म? हे यज्ञकर्म, म्हणजे नाम जपाचं कर्म, श्वासोश्वासाचं कर्म, ओंकार गुंजनाचं कर्म. बस हे तीन कर्म सत्य आहेत, बाकीचे सर्व कर्म शरीरासाठी आपण करतो. दैवी संपत्तीची प्राप्ती, दैवी संपदा प्राप्त करून घेणे. 26 दैवी संपदा आतापर्यंत मी अनेक, मला वाटतं 25 वेळेस तरी आपल्या याच्यातून झाल्या असतील. त्याच्यामुळं त्या दैवी संपत्तीची प्राप्ती आणि सद्गुरूंचं ध्यान. सद्गुरू म्हणजे कोण? आता इथं शरीर नाही, इथं आत्मस्वरूप. सद्गुरूंचं ध्यान म्हणजे त्यांच्या ज्ञानानं, त्यांनी जे ज्ञान सांगितलेलं आहे त्याचं ध्यान, आणि इंद्रियांचा संयम. आता अध्याय बहुतेक संपत आहे, त्याच्यामुळं नाही. दैवी संपत्तीची प्राप्ती, सद्गुरूंचं ध्यान, इंद्रियांचा संयम, श्वासात प्रश्वासाचे हवन, प्रश्वासाचे श्वासात हवन, प्राणापान यांचा निरोध करून ह्या गोष्टी सर्व साधत असतात. व्यापार किंवा राजनीतीत रस घेतल्याने हे साधत नाही. पा, दुर्दैवानं आज खरं म्हणजे तुम्हाला, मला तो विषय मला काढायचा नाही, पण तो येतो समोर. अनेक लोक, अनेक 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 लोक यात समाविष्ट आहेत. पहा, काही लोकांची लालसा असते दुसरे माणसं मेले पाहिजे आणि आपलं चांगलं झालं पाहिजे, आणि ते हे प्रयोग सुरू आहेत. आणि म्हणून याच्यात अनेक लोक समाविष्ट आहेत. काही खरं आहे, काही खोटं आहे, प्रत्येक जण आपलं उखळपांढर करून घेण्यासाठी बसलेला आहे. ही एक खूप मोठी लॉबी आहे आणि याच्यामध्ये खूप मोठं राजकारण आहे. म्हणून प्रत्येकानं समजून उमजून आपण याला कसा बळी पडणार नाही. आणि खरं म्हणजे आपण सनातन संस्कृती धर्माचे आपण पायिक आहोत, तर या गोष्टीला कुठेही आपल्या मनामध्ये थारा न देता आपण सहज जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. नॅचरल जीवन जगायचं आहे. हळद आणि ओवा, कापूर आणि या गोष्टी, तुळशीचे पानं, हे खूप आपल्या जीवनामध्ये खरं म्हणजे फक्त सगळ्या या जुन्या गोष्टीच आपल्याला उपयोगात येणार आहेत. हळद, ओवा, कापूर, लवंगा, मिरे जे आपल्या पहिले रोज खाण्यापिण्यामध्ये होते ते, आणि तुळस आणि गोमित्र ज्यांना आपण नेहमी सतत सोबत घेऊन चालत होतो, या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आजही जर आपण याचा वापर केला तर निश्चितच आपण या सगळ्यापासून दूर राहू शकतो. हा एक खूप मोठा वेगळा विषय आहे. असो, हे अर्जुना, तू म्हणून व्यापार किंवा राजनीतीत रस घेतल्याने हे साधत नाही. यज्ञ ही अशी क्रिया आहे, ती पूर्ण होतात तत्क्षणी परब्रह्ममध्ये. हा यज्ञ, हे जे वर सांगितलेल्या गोष्टीचा तुम्ही जर साधला तर तुम्हाला त्या परब्रह्मामध्ये प्रवेश मिळतो आणि कोणत्याही बाह्य कार्यापासून तुम्हाला याच्यात प्रवेश मिळू शकत नाही. आणि म्हणून जर तुम्हाला त्या आत्मस्वरूपामध्ये, अनजाना देश है अनदेखा पिया है लेकिन सद्गुरु का हात पकड कर वहा जाना है, तर तुम्हाला जर त्या आंतरराज्यामध्ये प्रवेश जर करायचा असेल तर बाह्य कर्म न करता ही आंतरिक कर्मे करा. वास्तविक या क्रिया म्हणजे अंतरक्रिया आहेत, ज्यामुळे तुमचं आराध्य देव जो आहे त्याचं दर्शन तुम्हाला घडणार आहे. तर त्या आराधनेचं हे चित्रण आहे. यज्ञ म्हणजे त्या देवता, तुमचं जे आराध्य आहे त्या देवतेपर्यंत पोहोचण्याची निर्धारित प्रक्रिया आहे, आणि ती प्रक्रिया म्हणजेच श्वास प्रश्वास, प्राणायाम आणि नामजप. नामजपही इथं थोडा दूर ठेवलेला आहे, पण श्वासाकडं पाणी सोहम त्याचं ध्यान करणे, ह्या अंतरक्रिया जो करतो त्याला यज्ञ म्हटलेला आहे. आणि हा श्रेष्ठ यज्ञ आहे.
ती कार्य प्रमाण आणि हे कर्म जो करत असेल नित्य तोच खरं म्हणजे खरे कर्म होय. या कर्माचा शुद्ध अर्थ आहे आराधना. या कर्माचाच या शुद्ध कर्माचा नुसतं कर्म नाही या शुद्ध कर्माचा अर्थ आहे आराधना. या शुद्ध कर्माचा अर्थ आहे चिंतन. या शुद्ध कर्माचा अर्थ आहे ध्यान. म्हणून साधारण लोकांना असं वाटतं की आपण जे जे काही करतो ते ते सगळे कर्म असते आणि फलेच्छारहित कोणतेही कर्म करणे म्हणजे कर्मयोग होय. आता जे आपण फळाची वासना न धरता जे कर्म करतो ते कर्म खरं आहे, परंतु बाकी जे जे कर्म करतात ते कर्म ते देहाचे कर्म आहेत, देहासाठीचे कर्म आहेत. अधिक फायद्यासाठी विदेशी वस्त्रांची विक्री करणे म्हणजे ते कोणाला सकाम करणं कर्म वाटते, पण देशसेवेसाठी जर स्वदेशी वस्त्रांची विक्री केली तर त्यांना ते निष्काम कर्म वाटते. किंवा निष्ठापूर्वक नोकरी करणे, लाभहानीचा विचार न करता व्यापार करणे म्हणजेच कोणाकोणाला ते निष्काम कर्म केल्यासाठी सारखे वाटते, त्यांना हा निष्काम कर्मयोग वाटतो. जय पराजयाच्या भावनेतून मुक्त होऊन युद्ध करणे किंवा निवडणूक लढणे म्हणजे निष्काम कर्म करून आपण निष्काम कर्मयोगी झालो आहोत असे अनेक जण समजतात, परंतु वास्तविक असे काहीही नाही. काही लोक संन्यास घेतात, गावाच्या बाहेर कुटिया बांधतात, तिथं राहतात आणि तिथून आपल्या साम्राज्याचा कारभार पाहतात आणि मूर्ख लोक त्यांना कर्मयोगी म्हणतात. काही लोक घर सोडतात, गावाच्या बाहेर कुटिया बांधतात, तिथं राहतात आणि त्या ठिकाणी राहून आपलं जे साम्राज्य असेल किंवा आपलं घरदार असेल त्याची काळजी करतात, त्याचं चिंतन करतात, तिथून तिथं त्याचे सगळे सूत्र हलवतात आणि आपण म्हणतो की पहा त्यांनी सर्वसंग परित्याग केला. सर्वसंग परित्याग फक्त काही उदाहरणं अशी आहेत की गोपीचंद राजाने केला, भर्तृहरी राजाने केला, बाकी त्यांच्यासारखा सर्वसंग परित्याग भरत राजाने केला, सर्वसंग परित्याग ऋषभदेवांनी केला. असं जर असेल तरच त्या लोकांना निष्काम कर्मयोगी म्हणता येईल, नाही तर त्यांना निष्काम आणि यांच्यापेक्षाही अनेक श्रेष्ठ निष्काम कर्मयोगी घराघरामध्ये वावरत असतात, परंतु ते कोणाच्या नजरेलाही पडत नाहीत. जर निष्काम कर्मच करायचे असेल तर घरादाराचा त्याग करण्याची गरज नाही, तर आपल्या मनाची अवस्था तिथपर्यंत नेण्याची गरज आहे, त्याला निष्काम कर्मयोगी म्हणता येईल. स्वतःचं हित न पाहता परहित पाहून ते तुकाराम महाराजांनी केलं आणि ते घरातच राहिले, ते एकनाथ महाराजांनी केलं आणि ते घरातच राहिले, ते संत नामदेवांनी केलं, ते संत जनाबाईंनी केलं, ते संत मीराबाईंनी केलं आणि ते घरातच राहिले, त्यांनी कुठेही घराचा त्याग केला नाही. आणि म्हणून भगवंत अशा सर्वांना समोर ठेवून कदाचित या ठिकाणी म्हणत असतील की याला निष्काम कर्मयोग म्हणत नाहीत. योगेश्वर श्रीकृष्णांनी स्पष्ट शब्दात सांगितले की निर्धारित ही जी वर पूर्ण क्रिया आहे, कृती आहे, त्यालाच व्यवसायात्मिका बुद्धिरेखे गुरुनंदन ते खरं कर्म आहे. आणि यज्ञ म्हणजे काय ते स्पष्ट करताना सांगितले, पुन्हा एकदा तेच सांगतात की श्वास प्रश्वासाचं हवन, इंद्रियांचा संयम, यज्ञ स्वरूप महापुरुषाचं ध्यान म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान, प्राणायाम प्राणांचा निरोध करून त्या परमात्म्याच्या ठिकाणी विलीन होणे म्हणजे खरा यज्ञ. आणि बाकी जर मनाचा विस्तार जर झाला तर ते सगळं जगाचा विस्तार आहे असं या ठिकाणी सांगतात. खरा यज्ञ म्हणजे काय या ठिकाणी सांगितला, खूप वेळेस सांगितला पुन्हा, त्याच्यामुळे या खऱ्या यज्ञाचं चिंतन करून खरा यज्ञ करण्याचा 3 वेळेस तरी प्रयत्न करू, सकाळ दुपार संध्याकाळ 15-15 मिनटं देऊ आणि मग हे बाकीचं जे सांगितलेलं आहे पुण्यासाठी फापट पसारा जो आजच्या प्रत्येक रोजच्या ह्याच्यामध्ये येतो ते करण्याचा प्रयत्न करा आणि पुण्याची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करा. दानानं धन शुद्ध होतं, ध्यानानं मन आणि अंतकरण निर्मळ होत असतं. म्हणून धन शुद्ध होण्याच्या आधी मन शुद्ध करूया. परमपूज्य गुरुदेव अतिशय सुंदर गोष्टी ह्या सगळ्या समजावून सांगत आहेत. आजचा हे भगवद्गीतेचे श्लोक गुरुदेवांच्या चरणी अर्पण करून त्याच्या फलासहित गुरुदेवांना नमस्कार करते आणि आजच्या सत्संगाला पूर्णविराम देऊ. हरिओम हरिओम हरिओम. सुखी रहा, स्वस्थ रहा, पण घरामध्येच रहा.